एकीकडे राज्यावरती पुन्हा अवकाळीचं संकट असताना तिकडे नंदुरबारमध्ये बळीराजाच्या समोर एक वेगळं संकट आहे व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका इकडे शेतकऱ्यांना बसतो आहे केळ्यांना मागणी नसल्याचं सांगत व्यापारी केळी तोडणीलाच येत नसल्यानं केळीचे घड हे झाडावरती पिकून चाललेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी अक्षरशः हा हवालदेत झाला आहे परवडत नसतानाही अवघ्या तीन रुपये प्रति किलोनं ही केळी व्यापाऱ्याला द्यावी लागते आहे गेले काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे केळी पिका पिकण्याचा जो वेग आहे तो वाढलाय आणि त्यामुळे केळ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे पन्नास हो ते साठ हजार खर्चून उभी केलेली बाग डोळ्यांसमोर मातीमोल होत असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे पिलबाग लावलेला आहे त्या पिलबागला नऊ साडेनऊ लाख रुपये ला खर्च झाला आहे अजूनपर्यंत दोन ते अडीच लाखाची केळी कापली गेली के अजून त्याच्यानंतर आता जे राहिलेलं आहे ते बघताय तुम्ही मागे माल पिकायला लागला पण अजून कुणी व्यापारी कापाला येत नाही तीन रुपयेही सांगितला तरी कापाल कुणी तयार नाही आहे आणि बघायला गेले तर ती जळगाव बोर्ड किंवा बरामपूर बोर्ड पण बघितला आठशे रुपये सातशे रुपये रेट चालू आहे तिथं इथं तीन रुपयेही कापाल तयार नाही काय मनमानी झाली काय समजत नाही झालं आज आम्ही चार रुपये पाच रुपये द्यायला तयार आहे पण कुणी घ्यायला यायला तयार नाही आहे झाडावरती पिकते प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट